असताना शिवसेनेच्या सदस्यांनी जे आरेचं क्षेत्र फॉरेस्ट घोषित करावं अशी मागणी होती, या मागणीवर युटर्न घेतला आणि आरेतली जी जागा आहे ती खासगी विकासकाला देऊन त्या ठिकाणी घर बांधणी करण्याची मागणी त्यांच्या सदस्यांनी केली. एकेकाळी म्हणायचं आरे कारशेडला विरोध करायचा, कारण आरे फॉरेस्ट आहे, तिथली झाडं वाचली पाहिजेत अशी भूमिका घ्यायची. आणि आज मात्र सभागृहात सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी आरेची जागा ही खासगी विकासकाला द्यायची आणि कुठल्या बिल्डर करता हे चाललंय याचा सुद्धा खुलासा करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टी जो आरेचा विभाग आहे हा कुठल्याही खासगी विकासकाला आंदण द्यायला कडाडून विरोध करेल आणि तो आरे कॉलनी आम्ही खासगी विकासकाच्या घशात कुठल्याही परिस्थितीत घालून देणार नाही हे या ठिकाणी मी ठामपणे नमूद करतो. त्याचबरोबर आरे कॉलनीमध्ये आदिवासी समाज शेकडो वर्षापासून राहतोय. या आदिवासी समाजाची संस्कृती आणि या आदिवासी समाजाला पुनर्विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा आणि त्याला तिकडून हुसकावून लावण्याचा सुद्धा हा कट आहे. हा कट सुद्धा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी